नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत मी सुशांत घुगे स्वागत करतो आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ज्या पुस्तकांविषयीच्या अडचणी आहेत की नेमकं कोणतं पुस्तक वाचायचं कसं वाचायचं कधी वाचायचं कशा प्रकारे वाचायचं या सगळ्या या प्रश्नांचं उत्तर आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करू आणि सांगितलेली पुस्तकं तुम्ही जर का व्यवस्थित जर का केली तर तुम्ही कमीत कमी पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही पोलीस उपनिरीक्षक पद तुम्ही मिळवू शकता म्हणजे जे की बऱ्याच जणांचं स्वप्न असते की मला पी एस आय व्हायचं पोलीस उपनिरीक्षक व्हायचं किंवा फौजदार व्हायचं तर तुम्ही नक्कीच फौजदार तुम्ही होऊ शकाल फक्त आणि फक्त या समोर दिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा यातलं प्रत्येक पुस्तक तितकंच महत्वाचं आहे तर आपण आता जास्त वेळ न घालवता आपण पुढच्या आपल्या स्लाइडकडे जाऊया म्हणजे आपण पुस्तकांची यादी पाहूया सर्वप्रथम आपण राज्य आपण पुस्तक बघूया जे राज्यघटना हा जो विषय आहे आपल्याला तो प्रत्येक परीक्षेत आहे ते गटक असू द्या गट असू द्या की राज्यसेवा असू द्या आणि त्या सर्व परीक्षांसाठी कमी अधिक प्रमाणात तुम्हाला हे भारतीय राज्यव्यवस्था एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मातील हा फक्त तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहात याचा तुम्ही भान ठेवावं म्हणजे जर का तुम्ही अभ्यास करता पी एस आय एस टी आयचा आणि तुम्ही हे सगळंच पुस्तक वाचून काढताय तर त्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे असे काही सिलेक्टेड टॉपिक आहेत तेच तुम्ही पी एस आय एस टी आयसाठी यातून वाचायचे कारण हे पुस्तक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप कन्सेप्शुअल बाबी सांगितलेले आहेत म्हणजे आपली जी परीक्षा आहे त्याप्रमाणे तुम्ही या पुस्तकांचं वाचन करायचं म्हणजे बरेचशे यातले जे घटक आहेत ते आपल्याला पी एस आयच्या सिलेबसमध्ये मोडत नाहीत मग ते आपण नाही वाचायचे हां जर का तुम्ही जर का राज्यसेवा करत असाल तर मात्र तुम्हाला हे पूर्ण पुस्तक त्याशिवाय यासोबत अजून एक दोन पुस्तक तुम्हाला वाचणं आवश्यक आहे परंतु आपण इथं टिपिकली गट ब साठी किंवा पीएसआय साठी पण बोलतो त्यामुळे तुम्ही वाचताना थोडा विचार करा आणि हे पुस्तक जर का वाचलं तर तुम्हाला घटनेत तुम्हाला कधीही काहीच अडचण जाणार नाही ना 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 ना। याच्या बाहेरचा तुम्हाला कोणताच प्रश्न पी एस आय एस टी आय एस चा प्री आणि मेन्स दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि तुम्हाला माहित आहे हा जो घटक आहे तो प्री मध्ये पण आहे आणि मेन्स मध्ये पण आहे राज्य घटना तर हे एका पुस्तकाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास तिथं होऊ शकतो त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या घटकाकडे वळूया तो म्हणजे इतिहास आणि लक्षात घ्या मित्रांनो बाजारात सर्वात जास्त अभ्यास साहित्य उपलब्ध असणारा हा इतिहास हा घटक आहे म्हणजे कितीतरी पुस्तक याच्यावर आहेत कितीतरी लेखकांची पुस्तक आहेत परंतु आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण अभ्यास कशासाठी करत आहे हा आपण करतो पी एस आय एस टी होण्यासाठी बरोबर तर मग त्या प्रमाणात अभ्यास झाला पाहिजे तुम्हाला इतिहासामध्ये काही तज्ज्ञ व्हायचा नाही तर मग त्यामुळे त्या, त्या गोष्टी थोड्या डोक्यात पक्क्या ठेवायच्या आणि कमीत कमी पुस्तकं वाचायची नाही तर बरेच जण एक आठ आठ दहा पंधरा वीस पुस्तकं वाचतात तर आपल्याला तसं करता कामा नये आपण कमीत कमी पुस्तक वाचायची आणि त्यासाठी एक सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणजे काय आधुनिक भारताचे इतिहास जे समाधान महाजन सरांचं आहे खूप चांगलं पुस्तक आहे अतिशय त्यांनी नोट्सच्या स्वरूपात पुस्तक तयार केलेलं आहे तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच कामात येईल आणि आपण विशेषतः जर का आधुनिक महाराष्ट्राचा जर का इतिहास आपण विचार करता तर आपल्याला गाठाळ सरांचं पुस्तक आहे एकतर गाठाळ सर तर किंवा ते कठारे सरांचं पुस्तक या दोनपैकी एक तुम्ही कोणतं तरी वाचायचं परंतु एक माझा तुम्हाला वैयक्तिक सल्ला असा राहील की तुम्ही समाधान महाजन सरांच्या पुस्तकासोबत या गाठाळ सरांचं पुस्तक वाचायचं आणि आपण जेव्हा कोणतेही दोन पुस्तक आपण जेव्हा वाचतो तर तेव्हा लक्षात घ्यायचं आपण एका पुस्तकातून वाचलेला भाग दुसऱ्या पुस्तकात वाचायचा नाही नाहीतर मग परत इकडे पण तेच वाचलं इकडे पण तेच वाचलं तसं होणं तुमच्याकडून अपेक्षित नाही त्याचा फायदा होणार नाही एका पुस्तकात जे आहे ठीक आहे त्यात जे नाही ते दुसऱ्या पुस्तक आहे ठीक आहे तर या दोन पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्ही स्कोअर तुमचा आणू शकता ठीक आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया आता भूगोल साठी आपण पुस्तक बघूया आणि एक लक्षात घ्या भूगोल हा विषय अत्यंत साधा आणि सोपा आहे आणि भूगोलचा व्यवस्थित जर का तुम्ही अभ्यास केला तर नव्वद टक्क्याच्या प्रमाणात तुम्हाला त्याचा मार्क्स मिळू शकतात आणि विशेषतः तुम्हाला फोकस कुठं करायचा आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर तुम्हाला फोकस करायचा आहे आणि जगाचा किंवा भारताचा भूगोल याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालेल तुमचा जास्तीत जास्त फोकस तुमचा कुठे पाहिजे महाराष्ट्राच्या कारण पी एस आयच्या एसटीआय ओ किंवा कंबाईनच्या फ्रीमध्ये एक तुम्हाला बघायला मिळेल कमीत कमी पंधरापैकी बारा तेरा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवर असतात एखादा प्रश्न असला तर जगाच्या भूगोलवर असते आणि एखादा असला तर भारताच्या भूगोल त्यामुळे हे घटक आपल्याला तितकेसे काही महत्वाचे नाही त्यामुळे अभ्यास करताना नक्कीच तुम्ही याचा विचार करा आणि फक्त महाराष्ट्राच्या जा भूगोलवर जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा आणि इथं आपण दोन पुस्तकं तुम्हाला सांगितलेली आहेत कोणते कोणते स्टेट महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचा भूगोल आणि मधात काय आहे किंवा म्हणजे दोन पुस्तक वाचायची आवश्यकता नाही यापैकी कोणतंही एक घ्या का मला विचाराल माझा सल्ला तुमच्यासाठी मेगास्टेट महाराष्ट्र हे पुस्तक राहील पुस्तक थोडं मोठं आहे परंतु एकदा हे पुस्तक केलं तर बाकी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच पुस्तकाला हात लावायची आवश्यकता नाही महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भात आणि हे केलं तरी चांगला परंतु माझा सल्ला आहे तुम्हाला की मेगा स्टेट महाराष्ट्र सौदी सरांचं तुम्ही पुस्तक तिथं करणं अपेक्षित आहे भूगोल तुम्हाला भरपूर मार्क्स मिळवून देणारा विषय आहे तर याकडे विशेष लक्ष द्या त्यानंतर आपला पुढचा विषय आहे अर्थव्यवस्था अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो फक्त एसटीएच्या एच्या मध्ये आहे आणि प्री मध्ये सगळ्यांच्या आहे त्यामुळे त्याला एक महत्व आहे खास करून एसटीए साठी आणि पूर्वपरीक्षे संदर्भात बोलायच झालं तर या दोन पैकी तुम्ही कोणतेही पुस्तक को वापरा एक तर कोळंबे सरांचं वापरा किंवा किरण देसले सरांचा वापरा कोणतेही एक को वापरा आणि जर का टी आय मेन्स म्हणा किंवा राज्यसेवा पूर्व मुख्य म्हणा मग तर तुम्हाला यातले दोन्ही पुस्तकं कंबाईन करून वाचणं आवश्यक आहे आणि परत मग ते जेव्हा आपण दोन पुस्तकांचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते म्हणजे काय आपण या पुस्तकात जे वाचलं तोच घटक परत यातून वाचायचा नाही हा पूर्ण वाचायचं नाही हा काही जर का वेगळी माहिती असेल तर ती नोट डाऊन करून घ्यायची परंतु सरसकट ते दोन्ही पुस्तक वाचायचे नाही त्याचा विशेष फायदा होत नाही तर हे दोन पुस्तक आपल्याला सफिशियंट आहेत कोणत्याही परीक्षेसाठी आणि माझं जर का म्हणणं आहे काल प्री साठी जर का तुम्ही म्हणत असाल तर या रंजन कोळंबीच्या पुस्तकातूनही तुमचा विशेष अभ्यास होऊन जाते जर का तुमचं टार्गेट फक्त पी एस आय असेल तर हा बरं तर तुमचं टार्गेट जर का एसटीआय सुद्धा असेल तर तुम्हाला हे मात्र दोन्ही पुस्तकं तुम्हाला कंबाईन करून वाचायला लागतील कारण तुम्हाला माहित आहे एस टी आयच्या च्या मुख्य परीक्षेत किमान साठ प्रश्न कशावर असतात या भारतीय अर्थव्यवस्थेवर ते प्रश्न असतात आणि या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून तुमचे एक किमान पन्नास प्रश्न तुमचे कवर तिथं होऊ शकतील ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा घटक आहे चालू घडामोडी जो अत्यंत महत्वाचा घटक आहे परंतु याची सुद्धा गोष्ट इतिहासासारखीच आहे म्हणजे इतिहासासारखी गोष्ट म्हणजे याचे पुस्तकं तर भरपूर भरपूर आहेत म्हणजे मॅगझीन म्हणा की पुस्तकं का म्हणा काही ना काही चालूच राहते पेपर आहेत मग कोणाचं म्हणणं बातम्या वगैरे परंतु एवढी सगळी धडपड करण्याची आवश्यकता बिलकुल नाही चालू घडामोडीचा अभ्यास करताना कोणतंही एक मॅगझिन तुम्ही कोणत्याही पब्लिकेशनचं तुम्ही वाचायचं बरोबर आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पेपर वाचनाच्या माध्यमातून चालू घडामोडीचा अभ्यास होत नाही एक लक्षात घ्या आणि बऱ्याच जणांचं चालू आहे दिवसभर सकाळी सहा वाजल्यापासून पेपर वाचत बसतात तर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि काय तर त्यातलं एक एक गोष्ट अंडरलाईन करतील किंवा काय करतील ते तसं आपल्याला बिलकुल करायचं नाही आपल्याला फक्त काय एक रेडीमेड कोणतं तरी मॅग्झिन भेटते मंथली ते आणायचं त्यात काहीतरी प्रश्न असतात किंवा आणि विशेष म्हणजे चालू घडामोडीचं करताना जे मागच्या वर्षीचे प्रश्न आहेत ते कशा प्रकारचे आहेत तर त्याच्या अनुसार तुम्ही तुमचा अभ्यास करणं आवश्यक आहे चालू घडामोडीत खूप जास्त काही वाचायची आवश्यकता नाही एक मॅग्झिन कोणतंही तुम्ही रेग्युलरली वाचायचं ठीक आहे त्यातल्या नोट्स काढायला हरकत नाही परंतु पेपरमधून नोट्स अजिबात काढायच्या नाही यानंतर आपला पुढचा विषय सगळ्यात महत्वाचा सामान्य विज्ञान हा विषय जरी एक इथे दिसत तर असला तरी याच्यामध्ये बरेचसे इतर घटक अंतर्भूत आहेत ते म्हणजे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे त्यानंतर हायजीन आहे त्यानंतर अजून जे काही विटॅमिन्स वगैरे आहेत म्हणजे न्यूट्रिशन आपण त्याला म्हणतो हे सगळे घटक याच्यामध्ये अंतर्भूत आहे बरोबर तर हा दिसत जरी असला तरी त्यामध्ये भरपूर घटक आहेत आणि आपण जर का व्यवस्थित जर का त्यात बघितलं तर जास्तीत जास्त प्रश्न कशावर असतात या बायोलॉजीवर म्हणजे बॉटनी असेल झुलॉजी असेल हायजीन असेल तर या घटकावर प्रश्न असतात आणि मार्केटमध्ये याच्यासाठी एक कोणतंही संपूर्णपणे माहिती असणारं पुस्तक उपलब्ध नाही तर तुम्हाला यासाठी बेसिक पासून तुम्हाला सुरुवात करावे आणि बेसिक करायचं म्हणजे एक आठवी नववी दहावीच्या एन सी आर टीच्या माध्यमातून तुम्ही याचा अभ्यास करायला पाहिजे आणि नसेल तुम्हाला इंग्रजी जमत तर किमान आठ नऊ दहा हे मराठी माध्यमातून जे महाराष्ट्र शासनाचे पुस्तक असतात ते वाचायचे किंवा एक आपण या डॉक्टर भस्के सरांचं एक पुस्तक चांगलं म्हणू शकतो चांगलं म्हणू शकतो चांगलं म्हणजे खूपच असं उपयुक्त नाही परंतु बाकीच्यापेक्षा ते वर बाक आहे आणि किंवा तिसरं ऑप्शन आहे आमच्या महाराष्ट्र आय एस अकॅडमीच्या नोट्स तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमचा पूर्णच्या पूर्ण आम्ही एन सी टी पण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अकरावी बारावीच्या पण एन सी आय टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या नोट्सच्या माध्यमातून आणि त्या लवकरच तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येतील त्यामुळे विज्ञानाचं जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही भरपूर भरमसाट पुस्तक करायचे नाही एक तर एन एक एकतर हे भस्केचारांत पुस्तक किंवा महाराष्ट्र सेकंडरीच्या नोट्स आणि विशेष म्हणजे सामान्य विज्ञान हा जो घटक आहे त्याच्यावर प्रश्न भरपूर असतात म्हणजे किमान तुम्ही एक सोळा ते अठरा प्रश्न त्यावर पकडू शकता आणि मेरिट डिसाइडिंग तो घटक आहे सायन्समध्ये मार्क्स जर का तुम्ही घेतले तर तुमचा स्कोअर खूप जास्त वर जाऊ शकतो त्यामुळे याचा अभ्यास करताना थोडं विशेष लक्ष द्यायचं आणि ते सुद्धा कुठं बायोलॉजी हायजीन आणि न्यूट्रिशन या घटकावर त्यानंतर आपला पुढचा जो विषय आहे तो आहे गणित व बुद्धिमत्ता तर गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा की नाही हाच सगळ्यात मोठा विषय आहे पहिले म्हणजे अभ्यास करायचा की नाही कारण तुम्हाला माहित आहे आपल्याला एकूण प्रश्न असतात शंभर बरोबर त्याच्यावर गणितावर प्रश्न असतात गणित बुद्धिमत्तेवर एकूण काय पंधरा आणि त्यातले पाच असतात किमान गणितावर आणि दहा असतात बुद्धिमत्तेवर त्यामुळे मग या गणिताचा अभ्यास करायचा की नाही हाच मोठा मुद्दा आहे कारण तुम्ही लक्षात घ्या एका तासात शंभर प्रश्न सोडवायचे आणि तुम्हाला पहिले जीएसच्या प्रश्नाच्या माध्यमातून गणिताकडे जावं लागेल पहिलेच जर का गणित घेतलं तर गणित बुद्धिमत्ता पहिले सोडवलं तर मी तर तुमचा वेळ पुरणार नाही आणि तुमची ती परीक्षा तिथेच संपून जाईल तुम्ही पास होणार नाही अगोदर गणित केलं तर आणि गणितावर गणिताचा जास्त अभ्यास करून त्यात वेळ घालायचा नाही हा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही काय बुद्धिमत्तेवर विशेष लक्ष द्या सोपा घटक आहे सर्वांना समजेल असा घटक आहे हा गणित कट जरी केला असं समजा आपल्या सिलेबसमध्ये गणितच नाही ठीक आहे बुद्धिमत्तेवर तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही तिथं फोकस करा आणि पुस्तक म्हणाल तर कोणतंही एक पुस्तक तुम्ही वापरा आणि त्या पुस्तकासोबत मागील वर्षीचे जे काही प्रश्न आहेत जे आपल्या याच्यावर आलेले आहेत बुद्धिमत्तेवर तर त्याच्या ते एकदा बघायचे आणि त्याच्यावर आधारित तुम्ही तो अभ्यास करायचा कोणतंही एक पुस्तक आणि जास्तीत जास्त नियमित सराव फक्त कशाचा बुद्धिमत्तेचा गणित थोडंफार बेसिक बेसिक करायचं बाकी सोडून द्यायचं ठीक आहे त्यानंतर आता हे तर आपले मेन्स मधले विषय आहेत मराठी आणि इंग्रजी आणि तुम्हाला एक सांगतो हो, जर का तुम्ही मराठीचा आणि इंग्रजीचा अभ्यास व्यवस्थित केला नाही तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही एसच्या भरोशावर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही तर का पी एस आय ओ हो, यापैकी कोणतीही जर का तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल अंतिम निवड यादीत जर का तुमचं नाव यायचं असेल तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन घटकावर जास्तीत जास्त फोकस करावा लागेल आणि त्यातही या दोन पैकी म्हणाल तर सर्वाधिक कुठं तर मराठीवर म्हणजे या मराठीवर पन्नास प्रश्न असतात किती पैकी दोनशे पैकी पन्नास म्हणजे पंचवीस टक्के वेटेज आहे कशाला मराठीला आणि सगळ्यात महत्वाचं हे एक पुस्तक केलं तर बाकी तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही म्हणजे हे एक पुस्तक करा आणि मेन्स मध्ये पंचवीस टक्के मार्क घ्या बाकी इतर काहीही त्याला अवेलेबल नाही हा तुम्ही करू शकता या पुस्तकासोबतच तुम्ही एक इतर जे मागच्या वर्षी ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यातले तुम्ही प्रश्न पाहू शकता कारण मराठीमध्ये प्रश्न रिपीट होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि अजून पुढे जाऊन सांगतो मराठीत जर का तुम्ही मार्क्स नाही मिळवले तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही लिहून घ्या तुम्ही मिळणार नाही म्हणजे मिळणारच नाही कितीही अभ्यास करा बाकी कोणत्या विषयांचा आणि दुसरा आपल्या सर्वांचा आवडता विषय आवडता म्हणजे मी उपहासात्मक बोललेला आहे म्हणजे सगळ्यांना याची जी भीती वाटते तो असा विषय आहे तर याच्या किमान ज्या काही व्याकरणाच्या बाबी आहेत तर त्या तुम्ही करायच्या तर त्यासाठी पुस्तक तुम्हाला सांगतो एक रत्नेश अग्रवाल सरांचं पुस्तक आहे किंवा पाल अँड सुरी या किंवा आहेत पा किंवा म्हणजे काय या दोनपैकी एक दोन्ही नाही आणि आता आयोगाने जरा बरं केलेलं आहे त्यात म्हणजे काय इंग्रजीचा कि किती मार्काला आहे ते आता तीस आणि त्यातले पण पाच मार्क कशावर असतात पॅसेजवर आणि त्यातले दहा बारा ओके अब्लेरी आणि दहा बारा आपल्या ग्रामरवर त्यामुळे आता इंग्रजीचं काय तुम्ही जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही पॅसेज सोडायला तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे आणि ग्रामरमध्ये मार्क्स दिले नाही पाहिजे वोकॅब्युलरी करायचं म्हणजे थोडी पडते कारण तुम्ही इंग्रजी वोकॅब्युलरी अमर्यादा आहे आपल्या मराठीसारखं नाही त्यामुळे ग्रामरचा पार्ट व्यवस्थित आणि हा उतारा सोडवण्याचा पार्ट व्यवस्थित करायचा इथं एक तीस पैकी एक बावीस मार्कापर्यंत मार्क घेतला तरी तुमचा स्कोर तो खूप चांगला आहे असं समजायचं आणि तो या दोन पैकी एक पुस्तक तुम्हाला अवश्य मिळू शकेल नंतर तुम्हाला पी एस आय मेन्स मध्ये कायदे असतात तर कायद्यासाठी एक हे पुस्तक बेसिक आहे आणि अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांनी ते सांगितलेलं आहे तर तुम्ही या एका पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा बेस क्लिअर करू शकता किंवा यासाठी तुम्ही एक जे बेअर ऍक्ट आहे ते सुद्धा वाचू शकता परंतु तेवढं काही वाचण्याची आवश्यकता नाही कारण ते, ना ते अगदी सर्वसामान्य असे प्रश्न असतात त्यामुळे एका पुस्तकाच्या माध्यमातून आणि मागच्या दोन हजार तेरापासून जे काही लॉवर प्रश्न आलेले आहेत लॉ म्हणजे कोणकोणते आहे त्यामध्ये आय पी सी आर आहे त्यामध्ये सीआरपीसी आहे त्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस ऍक्ट आहे आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे तर या कायद्यांचा तुम्ही अभ्यास या एका पुस्तकातून बेसिक तुम्ही तयारी करू शकता आणि कोणालाही कठीण वाटणार नाही असं हे पुस्तक आहे बरोबर आणि यासोबतच मानवी हक्क व जबाबदारी हा सुद्धा टॉपिक आहे पी एस एम मध्ये तर तुम्ही सचिन बोबडे सरांचं पुस्तक तुम्ही यासाठी वापरू शकता आणि त्यातलंही तुम्हाला काय फक्त मानवी हक्कांचा जाहीरनामा आणि बेसिक बेसिक गोष्टी एवढ्याच गोष्टी तुम्हाला त्या करायच्या आहेत ठीक आहे तर याशिवाय तुम्हाला इतर काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही एवढे जे सगळे पुस्तक आपण पाहले आतापर्यंत तेवढं जरी केलं तरी तुम्ही सहज पद तुम्ही मिळवू शकता हा फक्त तुमचा त्याला मागच्या प्रश्नपत्रिकांची त्याला जोड देणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट अजून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता तुमच्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न करू तुम आणि जाताना अजून एक सांगतो की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी असतील तर नक्की पाठवा आम्ही तुमच्या अडचणीच्या सोडवू ठीक आहे थँक्यू